नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. येत्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागण्या तत्पूर्वी विविध विकास कामांच्या कार्यक्रमांची उद्घाटने होत आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, दीपेश पुंडलिक म्हात्रे साहेब व जयेश पुंडलिक म्हात्रे साहेब यांच्या प्रयत्नाने लोकोपयोगी कामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. मोठा गाव सागर सृष्टी इमारतीमधील आरक्षण क्रमांक 251-252 मध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापित करण्यात येत आहे. आनंद नगर रोड मधील सीताराम शाळा इमारतीमधील आरक्षण क्रमांक 227 मध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापित करण्यात येत आहे. ठाकूरवाडी मधील CMS शाळा व ओम कॉम्प्लेक्स पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण व डोंबिवली पूर्व व पश्चिम स्टेशन परिसर सुशोभीकरण या सर्व कामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिन्याभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहेत. आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे 2 केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे. त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे. या आरोग्यवर्धिनीचे केंद्र आहेत, याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशा दरामध्ये म्हणजे 1 रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत. त्याचबरोबर OPD असेल, औषधं असतील, हे देखील मोफत असणार आहे. हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे. डोंबिवली स्टेशन जो परिसर आहे याच्यामध्ये 3 लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना भकास असं वातावरण दिसतं, पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग, त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे. आणि रवी पाठक साहेबांचं देखील मी अभिनंदन करेल, त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज आणि स्वच्छ होईल. आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत, मी त्यांचा देखील अभिनंदन करीन. ते देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील, आमच्या महिला विभाग प्रमुख, शहर प्रमुख असतील, यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि याला कामाला सहकार्य केलेलं आहे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.